नमस्कार जर तुम्ही आजकाल हॅशटॅग आय सपोर्ट फार्मर्स आय स्टॅन विथ फार्मर्स नो फार्मर्स नो फूड बघत असाल आणि विचार करत असाल की हे नक्की चाललं आहे काय कारण की मेन स्ट्रीम मीडिया याच्याबद्दल मेन स्ट्रीम मीडिया और गोदी मीडिया याच्याबद्दल तसंही काहीच जितकं कमी होईल तितकं कमी दाखवत आहेत म्हणून हा विषय मीडियानी पूर्णपणे दाबल्या गेला आहे फक्त सोशल मीडियावरच हे मेसेजेस सर्क्युलेट होत आहेत आता हा व्हिडिओ मी याकरता करतो आहे की आता जे सरकारनी कृषी विधायक जे बिल सप्टेंबरमध्ये पास केले जे तीन बिल आहेत हे आपल्या शेतकऱ्याकरता किती नुकसानकारी आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सोप्या भाषा सांगण्याचा सा प्रयत्न करतो याच्या हेही दिसेल की सरकार बिल शेतकऱ्यांच्या हेतूचा आहे असं म्हणतात पण खरं बघायला गेलं तर हे बिल जास्त करून भांडवलशाहीकडे कर जात आहे आपलं देश भांडवलशाहीकडे जात आहे जे मेजर प्रायव्हेट कंपनीज आहे हे बिल ॲक्च्युली त्यांच्या फेवरमध्ये आहे तर मी तुम्हाला एक एक बिल एक्सप्लेन करण्याचा सोप्या भाषेत ट्राय करतो आणि अजून एक गोष्ट आता करोना काळात कड़क कडक एकदम कडक थंडी असलेल्या वेळेस आपले शेतकरी बांधव भगिनी परिवार दिल्लीत जाऊन आंदोलन करत आहेत हा जगातला सर्वात सर्वात मोठा आंदोलन आहे भारत असं म्हणतात की ॲग्रीकल्चरल कंट्री आहे आणि तरीही आपली सध्याची सरकार जे शेतकरी बांधवांच्या बांधवाशी बोलू इच्छित नाही म्हणजे जरी बोलू इच्छेचे बोलण्याची इच्छा अशी दाखवतात पण करत नाही यांच्यामध्ये इतका इगो आलेला आहे की त्यांना जसं करायचं आहे तसंच करताय भारत एक एक लोकशाहीचा देश आहे पण तरीही ते हुकुमशाहीकडे चाललं आहे ओके तर मी तुम्हाला पहिल्या पहिल्या बिलाबद्दल सांगतो पहिल्या बिलचं सा नाव आहे फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स बिल ऐकायला खूप चांगलं वाटतं असं वाटतं की हे शेतकऱ्यांसाठीच आहे याच्यामध्ये या या बिलमध्ये असं आहे की या या बिलमध्ये कुठेही एम एस पीचा अर्थ मिनिमम सपोर्ट प्राईजचा कुठेही उल्लेख नाही आहे सरकार आश्वासन नक्की देत आहे शेतकऱ्यांना की तुम्हाला की एम एस पीचं काही होणार नाही आहे पण लेखी काहीच देत नाही आहे लॉ अजिबात बनवत नाही आहे आश्वासन ते लेखी आश्वासन लेखी आश्वासन देत आहेत पण लेखी लॉ बनवत नाही आहे याचा याचा काय अर्थ आहे तर या बिलमध्ये असं सरकारचं हे धोरण आहे की ए पी एम सीचे जे मंडे आहेत ए पी एम सी म्हणजे ॲग्रिकल्चरल प्रोड्युस्ड मार्केटिंग कमिटी सर ए पी एम सीचे ज्या मंड्या असतात तिथे शेतकरी बांधव आपले येऊन आपलं अनाज म्हणा नाही तर धान्य म्हणा ते विकतात तर या ए पी एम सी अंतर्गत जर शेतकऱ्याला चांगला भाव भेटत नसेल तर त्याला एम एस पी जे मिनिमम सपोर्ट प्राईज आहे ती नक्की भेटते तर शेतकरीला एक एक बॅकअप आहे की ओके सपोज दुसरीकडे माझं विकलं नाही गेलं तर मला एक एक ठराविक अमाऊंट नक्की मिळेल एम एस पी जी मिनिमम सपोर्ट प्राईज आहे मिनिमम सपोर्ट प्राईज मी उदाहरण देऊन तुम्हाला एक्सप एक्सप्लेन करतो की आता कुठल्याही डेव्हलप्ड कंट्रीज नाहीतर अनडेव्हलप डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये एक मिनिमम वेज सिस्टम असते उदाहरणार्थ आता मी न्यूझीलंडमध्ये राहतो तर न्यूझीलंडमध्ये एक मिनिमम वेज असतं सध्या बहुतेक अठरा डॉलर अफ अठरा डॉलर पकडून घ्या अठरा डॉलर हे मिनिमम वेज आहे पर आवर याचा अर्थ असा की जर मी न्यूझीलंडच्या रहिवासी आहे और जर मी मध्ये काम करतो तर मला अठरा डॉलरपेक्षा हे मिनिमम भेटायलाच पाहिजे मी भलेही कुठलंही काम करू त्याचरित्या एम एस पी जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे याचा अर्थ हे आहे की ते आपल्या शेतकऱ्यांना एक शाश्वती असते किंवा माझं धान्य कमीत कमी या दरात तरी जाईल ओके पण या या बिल अंतर्गत असं होईल की एम एस पी ए पी एम सीच्या मंड्या सरकार uh, uh, सर uh, सरकारला ठेवायच्या नाहीत मी का असं म्हणतो आहे कारण की असं असं आहे की सरकार म्हणतं की या बिल अंतर्गत तुम्ही तुमचं खा धान्य uh, सरळ प्रायव्हेट कंपनीजला विकू शकता ओके okay? आणि दुसरी गोष्ट अशी की जर शेतकरी ए पी एम सी मंडीमध्ये त्याचं धान्य uh, विकायला येतो त्यावेळेस ते त्याला तिथे टॅक्स पडेल पण जर तो बाहेर जाईल प्रायव्हेट कंपनीजमध्ये त्याला तिथे टॅक्स पडणार नाही तर प्रायव्हेट कंपनीजमध्ये जर तो त्याचं धान्य विकेल तर त्याला तिथे टॅक्स पडेल नाही पण तो ए पी एम सीचे जे मंडे आहे तिथे विकेल तर त्याला टॅक्स पडेल हे किती ऑब्वियस गोष्ट आहे की हे बिल हे प्रायव्हेट कंपनीजसाठी आहे पण बिलाचं नाव आहे काय फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स बिल दुसरं आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ओके आता आपण चिप्स चिप्स खातो पॅकेटमध्ये लेज आहेत आणि भरपूर कंपनीज आहेत तर हे जे चिप्स आहे याला जो आलू लागतो तो आपला शेतकरी पुरवतो हो कम, मोठ्या कंपनीला उदाहरणार्थ पेप्सिको नावाची हो एक कंपनी आहे ठीक आहे तर पेप्सिकोचा एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या अंतर्गत एक करार असतो आपल्या शेतकऱ्याबरोबर की तुम्ही हा, हा रेट असेल तुम्ही एवढं आलू उत्पन्न करा आणि तुम्हाला हा रेट मिळेल पहिले दोन तीन वर्ष सगळं चांगलं झालं शे शेतकऱ्याला पण खूप चांगला पैसा मिळतो खूप चांगलं चालतं पण काही वर्षानंतर ही जी प्रायव्हेट कंपनी आहे ही शेतकऱ्याला म्हणू शकते की आपण ज्या रेटमध्ये ठरवलं होतं आपण तो रेट आता कमी करू की मला हे परवडत नाही व काहीही कारण असं असू शकते तर तो रेट कमी तर तर जर शेतकरी त्या रेटशी सहमत नाही आहे तर त्यावेळेस शेतकऱ्याकडे हा हक्क नाही की तो सुप्रीम कोर्टात नाही तर हायकोर्टात जाऊ शकेल कारण की हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये शेतकऱ्याला त्या प्रायव्हेट कंपनीसोबतच डील करावं लागेल पण पण जेव्हा ते त्या जे जेव्हा तो तिची प्रायव्हेट कंपनी रेडी नसते एक ठराविक जे 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 आधी आपण जे आधी त्यांनी दर ठरवले त्यानंतर तो कमी कमी जास्त करतो त्यावेळेस शेतकरी जेव्हा जर त्याच्यासाठी रेडी नाही आहे तर तो, तो हायकोर्टात जाऊ शकत नाही तो फक्त आणि फक्त एस डी एम आणि डी सी म्हणजे एस डी एम म्हणजे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि डी सी म्हणजे डेप्युटी कलेक्टर फक्त यांच्याकडे जा असतं आता एस डी एम आणि डी सी हे, हे कोणाचे अधिकारी असतात सरकार सरकारी सर, सर अधिकारी तर याचा अर्थ आहे की कॉन्ट्रॅक्ट नी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या चा बिल देखील हे जे प्रायव्हेट कंपनीज आहे त्यांच्या फेवरमध्ये आहे तिसरी गोष्ट असेन्शियल कमोडिटीज ॲक्ट आता हा जो ॲक्ट आहे हा आणीबाणी परिस्थितीत नॉर्मली वापरतात म्हणजे सरकार काय करतं की अशा वेळेस आणीबाणी परिस्थितीमध्ये सरकार कंट्रोल घेतं स्टोरेज जितकं करू शकेल तितकं स्टोरेज करतं धान्याचं आणि त्याच्या हिशोबाने डिस्ट्रीब्यूट वितरण करते तर एसेंशियल कमोडिटीज ॲक्टमध्ये आता असं 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 होईल की स, स, आ, हे म्हणणं आहे की सर सरकारचं की त्यांनी ही लिमिटेशन नाही ठेवलेली त्यांनी हे प्रायव्हेट कंपनीसाठी ओपन केला याचा अर्थ ते म्हणतात की प्रायव्हेट कंपनीज जितके स्टोअर करू शकतात तितके स्टोअर करू शकतात उदाहरणार्थ वॉलमार्ट घ्या खूप मोठी प्रायव्हेट कंपनी आहे आता वॉलमार्टकडे इतकं इन्फ्रास्ट्रक्चर आणि पैसे आहेत तर ते खूप सारं काही त्यांच्या गोडाऊनमध्ये म्हणा वेअरहाऊसेसमध्ये म्हणा ते, ते स्टोअर करू शकतात तर एकदा एक एक सर्टन एक ठराविक कपॅसिटीमध्ये उदाहरणार्थ जर एका कंपनीने धान्य स्टोर केलं त्याच्यानंतर काय होतं की त्या कंपनीकडे पावर येते की ती कंपनी दर ठरवते की त्या धान्याला जे किती पैसे तिला मिळायला पाहिजे त्या कंपनीला मिळालं पाहिजे कारण की पूर्ण साठा त्या कंपनीकडे आहे आणि जर अशा गोष्टी आहे त्याच्याकडे जे पाहिजेच उदाहरणार्थ गहू तांदूळ आणि जर त्याच्याकडे पूर्ण साठा आहे आणि मार्केटमध्ये कोणाचकडे नाही आहे मग ते शेवटी राजे आहेत ते आधीपासून राजेच ते अजून बलाढ्य राजे, राजे होतात आणि आपला शेतकरी जसं आहे तसाच ओर जसं आहे त्याच्यापेक्षा पण वाईट परिस्थिती होत चालली म्हणून म्हणून हे जे सरकारने जे बिल इंट्रोड्यूस केलेत हे अजिबात शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही आहे हे भांडवलदाऱ्यांसाठीच आहे आणि मला असं वाटतं की लोक सध्याच्या परिस्थितीत लोकशाहीकडनं आपण हुकुमशाहीकडे जात राहिलो मित्रांनो माझी रिक्वेस्ट आहे की माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की जितकं होऊ शकेल तितकं या बिलबद्दल माहिती करा आणि आपल्या संबंधांना सांगा कारण की शेवटी शेतकरी नाही तर आपल्या थाळीत जेवण नाही आता होत असेल पण पुढे जाऊन हे फार फार वाईटरित्या चाललं आहे म्हणून माझं माझी विनंती आहे की आपल्या शेतकरी बांधवाला सपोर्ट करा जितकं होऊ शकेल तितकं आणि हीच इच्छा की हे बिल लवकरात लवकर रद्द व्हायला पाहिजे धन्यवाद